लाडके बहीण योजनेत ज्यांनी खोटी कागदपत्र देऊन लाभ घेतलाय अशा महिलांच्या अर्जाची नंतर पडताळणी होणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडिया सुरू आहे. त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी काय म्हटलंय पाहूया. लाडक्या बहिणींच्या बोगस लाभार्थ्यांची पडताळणी होणार. नियम डावलून पैसे घेतलेल्यांकडून डिसेंबर नंतर वसुलीची चर्चा. सोशल मीडियात चर्चांना उधाण. बोगस लाभार्थ्यांवरून घमासान. लाडकी बहीण योजनेमध्ये नियम डावलून ज्यांनी पैसे मिळवले आहेत त्यांच्याकडून सरकार डिसेंबर नंतर पैशांची वसुली करेल अशा बातम्या सोशल मीडियामध्ये चर्चेत आहे. योजना आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांसाठी सुरू झाली पण त्यात अटी मोडून कुणी लाभ घेतला असेल तर त्यांचे अर्ज कालांतराने तपासले जाणार असल्याचं सध्या बोललं जात आहे. ज्या महिलांचं वय 21 ते 65 दरम्यान आहे, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे आणि यापूर्वी सरकारच्या कोणत्याही आर्थिक मदत योजनेच्या लाभार्थी नाहीत अशा 3 निकषामध्ये बसलेल्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली गेली. मात्र अनेक महिलांच्या नावानं एकाच पुरुषानं पैसे उकळले. अनेक श्रीमंत महिला देखील लाडक्या बहिणीमध्ये पात्र ठरल्याच्या बातम्या समोर आल्या. खुद्द अजित पवार यांनी सुद्धा जाहीर सभेत याची कबुली दिली आहे. पण अर्ज मंजूर करताना सर्व छाननी झाली असल्यामुळे पुन्हा फेर छाननीची गरज नसल्याची प्रतिक्रिया सत्ताधारी शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली आहे. कारण परवा पण मी एका भागात होतो, मी नाव नाही सांगणार, पण त्या भागामध्ये सगळा असा ऊस हिरवागार कांद्याच्या पातीसारखा दिसत होता. कारण यंदा पाऊस काळ बरा आहे आणि आता ऊसाची शेती म्हणल्यानंतर सहज मी 2-3 महिलांना विचारलं, काय ताई तुम्हाला मिळाले का लाडकी बहीण योजनेचे पैसे? आले ना, मला पण आले. म्हणलं ऊस किती जातो? जातो 500-600 टन. मी ती योजना अंतरण खरंच सांगतो, मी ते कुरपण करणारी आपली महिला असेल, मोलमजुरी करणारी माझी महिला असेल, झोपडपट्टीमध्ये राहणारी आमची महिला असेल. सगळ्या लाडक्या बहिणीने आपल्या नियमामध्ये बसणारे ऑनलाईन फॉर्म भरलेले, त्याची छाननी झालेली आहे. ते सिलेक्ट का रिजेक्ट, अनेक फॉर्म रिजेक्टसुद्धा झालेले आहेत. असं नाही आहे की सगळेच भरले सगळे सिलेक्ट झाले नाही. जे सिलेक्ट झाले ते सिलेक्ट झाले, त्याच्यामध्ये कुठेही कटछाट होणार नाही, त्या सर्वांना पैसे हे चालू राहतील. मात्र सोशल मीडियावरील चर्चांना काही सत्ताधारी नेत्यांच्याच वक्तव्यानं बळ मिळत आहे. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनीच आम्हाला मत न देणाऱ्या अर्जांची डिसेंबरमध्ये पडताळणी करण्याचं वक्तव्य केलं होतं. स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे. कोण पात्र कोण अपात्र या इलेक्शनला पुढं पाहणाऱ्यांची यादी काढा, आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबरमध्ये करू. हा शब्द तुम्हाला देतो. जिस दिन तुम्हारे घर के सामने इलेक्शन की पेटी आएगी तो मेरी ये लाडी बहना कमल को वोट देंगी. इसके लिए तो ये जुगाड़ किया हमने. हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन येईल. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी मात्र महाविकास आघाडीनं लाडक्या बहीण योजनेला हलक्यात न घेण्याचा सल्ला दिला. लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या 40% महिला गृहिणी आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीनं 1500 ऐवजी आम्ही महिलांना 3000 रुपये देऊ या आश्वासनानं सामोरं जावं असं श्याम मानव यांनी म्हटलंय. लाडक्या बहिणींना जे दिलेले आहेत 1500 रुपये, जवळपास 5 हप्ते आता त्यांना पोहोचणार आहेत. हा मुद्दा आपण लाईटली घेऊ नये. हा पैसा वेस्ट जात नाही. हे जे या स्त्रियांच्या बँक खात्यामध्ये पैसे जाणार आहेत त्यामुळे त्यांची क्रयशक्ती वाढेल. जेव्हा स्त्रियांची क्रयशक्ती वाढते 99% स्त्रिया दारू पित नाहीत, जुगार खेळत नाहीत, त्यामुळे ते आपल्या कुटुंबावर खर्च करतील, त्यामुळे छोट्या मोठ्या उद्योगांना चालना मिळेल. श्याम मानवांना महायुती काय काम करते याची जाणीव झालेली. जितका विरोध तुम्ही माझ्या लाडकी बहीण योजनेला कराल, जितका विरोध महायुतीच्या कामाला कराल, तेवढं तुम्ही बॅकवर जाणार आहे. हे त्यांच्यासारख्या जे राजकारणात नव्हते परंतु विद्वान म्हणून स्वतःला जे समजतात त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यांनी या विद्वानाला सल्ला दिला आहे. आता हे विद्वान किती ऐकतील हे देव जाणो. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क.
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।